शरीराची परमात्माची ततडी यासाठी करायची शरीराची होय माती शरीराची होय माती किंवा चार दिन की जिंदगी चार दिन कामेल आहे तुम्हाला भजन करण्यासाठी कुठे जायची गरज नाही तुम्ही म्हणाल ताई देवाचं भजन करायचं तर कुठे जंगलात जाऊन बसावं लागेल आम्हाला वेगळा वेळ काढावा लागेल पण उठता बैसता हरी बोला भांडता कांडता हरी बोला काढायची गरज नाही आपण कोणतीही क्रिया करत असताना भगवंताचं भजन करू शकतो मला सांगा देवाचं भजन करण्यासाठी अजिबात वेगळा वेळ नाही काढावा लागेल एका गावामध्ये काय झालं पहा एक आजोबा होते आणि अगदी खूप वर्षापासून त्यांचे किराणा दुकान होती पहा त्या दुकानामध्ये एवढं गिराईक पूर्ण गावात त्यांची एकटीच दुकान होती एकच दुकान असल्यामुळे अगदी 24 तास त्यांच्याकडे गिराईक चालू राहायचं मग एक दिवस बाबाकडे गेले म्हणलं बाबा स्वतःचा उद्धार करण्यासाठी भजन कधी करता म्हणे ताई काय सांगू म्हणलं सकाळी काय काम असतं म्हणे ताई सकाळी सकाळी तर ते दुकानं साफ करावं लागतं म्हणे लोक दिवसभर येत राहता ना मग सकाळी तर काम असतं म्हणलं दुपारी म्हणे दुपारी पण गिराईक असतं म्हणलं मग सायंकाळी म्हणे सायंकाळी पण गिराईक असतं म्हणलं मग रात्री काय करता झोपताना ते म्हणे ताई दिवसभर एवढं गिराईक असल्यामुळे सगळे पैसे एका जागेवर जमा होतात मग संध्याकाळच्या टायमाला पैसे वजावं लागतात म्हणलं असं म्हणलं मग उठल्या उठल्या काय करता म्हणे ताई काहीच काम नसतं म्हणलं आंघोळ करताना काय काम असतं बाबा म्हणे ताई काहीच नसतं बाबाला एकच सांगितलं फक्त उद्यापासून जेव्हा तुम्ही आंघोळीला बसल्याच्या नंतर पहिला तांब्या डोक्यावरती घ्याल तेव्हा फक्त एवढंच म्हणायचं देवाची द्वारी लक्ष्मी वल्लभ तया जवळ जीवनामध्ये नित्यनेम होता पण अखंड
देवाचं भजन केल्याचा परिणाम असा स्वतःच्या जीवनामध्ये एवढा फायदा झाला, जेव्हा बाबाचा प्राण गेला ना तर जीव गेल्याच्या नंतर पहा माणसाला उचलण्याच्या अगोदर आंघोळ घालतात एकदा। जेव्हा बाबाच्या डोक्यावरती पहिला तांब्या टाकला तेव्हा बाबाने परत हरिपाठ चालू केला, देवाचे द्वारी उभा क्षण भारी देणे मुक्ती जारी साधी। बाबाने पूर्ण हरिपाठ म्हटला आणि नंतर म्हाताऱ्याचा जीव गेला। पहा मला सांगायचंय काय, तुका मने सुखा पारना मातर म्हणते नाही येणार मी एवढं बोलली म्हणे आता तरुणपणी कधी एवढं बोलू नाही तेवढे आता बोलू।
रत्ता 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 रत्ताला ती एक किलोमीटर गेलो म्हाताऱ्याच्या लक्षात आलं म्हातारा नाही येणार आता मग एक काम करू म्हणे ही चंड याच्या डोक्यात म्हाताऱ्याला माहिती होतं म्हाताऱ्याच्या डोक्यात गाण्याचे फाडे घुसलेले म्हातारीनं परत सोड लावला म्हातारी काय म्हणती जाना नाही हा
बोलवा भगवंत तिथे येईल कारण भजन देवाचं करायचं पण कसं संत मीराबाईने जे स्वतःच्या जीवनामध्ये देवाचं भजन केलं कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल 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 पद घुंगर 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 पद पद मीरानारी पद घुंगर 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 पद पद Yeah.
जडकून तुकोबाला सांगता झाले पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी आपला धन्यतेचा ही दिवस ठरेल अर्थात संतांची संगती झाल्याच्या नंतर झाली पाप तापा तुटी आपण केलेलं कळत नकळे जे पाप आहे तेही नष्ट होईल पण दैन्य म्हणजे दारिद्र्य तुमचं दारिद्र्यही नष्ट होईल पण याचं कारण म्हणजे संतांची संगती तुम्हाला संतांचीच संगती करावी लागेल संतांची संगती जेव्हा जीवनामध्ये होईल तेव्हा जीवनाचा उद्धार होईल तुमचं दारिद्र्यही नष्ट होईल आणि जीवनाचं कल्याणही होईल पण संतांची संगती करणं गरजेचं असतं जेव्हा संतांची संगती तुमच्या जीवनामध्ये होईल तेव्हा भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल त्याच भगवंताच्या चरणावरती तुमचं मन स्थिरवलं जाईल आणि जेव्हा भगवंताच्या चरणावरती तुमचं मन स्थिर होईल तेव्हा तुम्ही समाधानी व्हाल अभंगाचं
का करायचंय आपण कितीही प्रपंचामध्ये मन लागू द्या पण या संसार नगरी बाजार भरला ग बाई किंवा दुःख बांधावडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे की वल्लटीका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरी विना मला सांगा आपण प्रपंच करत असताना देव आपल्याला आठवतो पण कधी जास्त आनंद झाल्यानंतर की जास्त दुःख झाल्यानंतर जर आपल्यावरचे दुःख झालं तर भगवंत आठवतो खूप आनंद झाला शंभरातून एखाद्याला देव आठवत असेल पण सगळ्यांनाच आठवतो असं नाही पण याच गोष्टीकडे संत कबीरदासांचं लक्ष होतं संत कबीरदास महाराज म्हणतात काय दुःखमय स्मरण सब करे सुखमय करे ना कोय दुःखमय स्मरण सब करे सुखमय करे ना कोय अगर सुखमय स्मरण सब करे दुःख काय को होय दुःखामध्ये नक्कीच भगवंत आपल्याला आठवतो पण सुखामध्ये जर भगवंत आठवला तर तुमच्यावरती दुःखच येणार नाही त्यासाठी मन भगवंताच्या चरणावरती लावायचंय मन लावायचं कसं जसं संत जनाबाईंनी लावलं प्रत्येक संतांनी लावलं संत सावता महाराजांनी लावलं संत जनाबाईंनी स्वतःच मन भगवंताच्या चरणावरती मनरूपी पुष्प समर्पित केलं होतं म्हणून जगाचा मालक दळणदळू लागण्यासाठी जनाबाईंना झोपडीमध्ये यायचं कारण सुंदर माझे जाते ग फिरते बहुते संत जनाबाईंना झोपडीवर दळण देऊ लागण्यासाठी अलीकडच्या काळात जाता जातात का जाते आहेत का घरी असतील दोन चार जणांच्या घरी आजकाल जातच राहिलं नाही बा जात राहिलं नाही म्हणून फोटो दाखवावं लागतं बाळांनो याला जात म्हणतात कुठं आजकाल शाळेमध्ये शिक्षक लोक दाखवतात पहा पण जात्यावरचे गाणी बी आजचे बदलले आज जात्यावरचे गाणे म्हणतात कस लिंबाच्या ग झाडा खाली माझा भाऊ दारू पाडी कोण्या मेल्यान केली चहाडी आली पोलिसाची आली पोलिसाची गाडी माझ्या भावाला धरून झोडी आजकालचे जात्यावरचे गाणे बदलले पहा महिला मंडळाने म्हणावं आंब्याचा घरस पाणी टाकून केला ना